सेवानिवृत्त आयकर आयुक्तांच्या प्लॉटची बनावट कागदपत्रे तयार करून त्याआधारे सातारा परिसरातील लाखो रुपयांचा भूखंड हडप करणाऱ्या टोळीतील आजम पंगा या आरोपीस आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक करून सातारा पोलिसांच्या हवाली केलं. आजम खान हा अटल भूखंड माफिया असून त्याचे दोन साथीदार फरार झाले आहेत. पोलीस त्यांचा सध्या शोध घेत आहेत. शहरात भूखंड माफियांनी पुन्हा डोकं वर काढलंय. बनावट कागदपत्रे तयार करून ही टोळी घरे आणि भूखंड हडप करत आहे. या टोळीने बनावट कागदपत्रे तयार करून सातारा परिसरातील भूखंड हडप केल्याचं उघड झालं आहे. मुंबई येथील आयकर आयुक्त पदावरून निवृत्त झालेले ओमकार गणपत गणवीर यांचा सातारा परिसरातील सोनिया नगरात 1 व 2 क्रमांकाचा 5,000 स्क्वेअर फुटांचा भूखंड आहे. बनावट कागदपत्रे तयार करून भूखंड हडप करणाऱ्या टोळीतील मास्टर माइंड आजम खान अब्दुल रहमान खान याने दोन साथीदारांच्या मदतीनं ओंकार गणवीर यांचा 1 व 2 क्रमांकाच्या प्लॉटची बनावट कागदपत्रे तयार करून त्याच गटातील डॉक्टर गिरिजा पद्मे यांचा 29 व 32 क्रमांकाचा 6,500 स्क्वेअर फुटांचा भूखंडही नूतन कॉलनीतील शेख अतिक शेख साजिद यांना 15 लाखात विक्री केला. प्लॉट खरेदी केल्यानंतर शेख अतिक यांनी त्या ठिकाणी बांधकामाला सुरुवात केली. डॉक्टर पद्मे यांना भूखंडावर बांधकाम होत असल्याची माहिती मिळताच त्यांनी बांधकाम रोखलं. डॉक्टर पद्मे यांनी पोलीस आयुक्त यशस्वी यादव यांची भेट घेऊन तक्रार दिली होती. आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्रीकांत नवले यांनी तक्रारीची सखोल चौकशी करून आजम खान रहमान खान उर्फ पंगा विरुद्ध सातारा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. गुन्हा दाखल झाल्याचं कळताच आजम पंगा हा मुंबईत लपला होता. पथकाने त्यास मुंबई येथून अटक केली अशी माहिती गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शिवाजी कांबळे यांनी दिली आहे. सातारा परिसरातील सोनियानगरमध्ये आयुक्त जे आयुक्त आहेत गणवीर रिटायर्ड आहेत ते त्यांच्या नावाने जो प्लॉट होता त्या प्लॉटवर आजम खान नावाच्या आरोपीने त्यांचं जीपीए बनवलेलं आहे असं गृहित धरून दुसऱ्या इतर माणसांना प्लॉट विक्री करून फसवणूक केलेली आहे अशा प्रकारची तक्रार आली होती ज्यामध्ये आरोपीने 1 आणि 2 नंबरचा जीपीए केला आणि 29 आणि 30 या नंबरवर 1 आणि 2 नंबर आहेत हेच प्लॉट आहेत असं गृहित धरून ते 29 आणि 30 बसवलेलं होतं. 29 आणि 30 जो मालक आहे डॉक्टर पद्मे यांनी केलेल्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल झालेला आहे. आमच्या क्राईम ब्रँचच्या अधिकाऱ्यांनी त्याला अटक करण्यात आलेली आहे त्याची अटक झालेली आहे. सदर जो जीपीए तयार करण्यात आलेला आहे किंवा जी बनावट कागदपत्र तयार करण्यात आलेली आहेत त्या संदर्भात आमची एक मोठी टीम तपास करत आहे आणि अशाच प्रकारचे काही प्रकार त्यांनी इतरही केलेल्याच काही गोष्टी माहिती पडलेल्या आहेत त्याचा सविस्तर तपास करत आहोत आणि इतर आरोपी जर निष्पन्न झाले तर त्यांनाही अटक करण्याची मोहीम चालू आहे.